नांदगाव तालुक्यातील द्राक्ष बागेवर आला नवीन रोग. सुपर एसएस आणि अनुष्का या वाणांच्या द्राक्ष झाडांचा समावेश. तुमच्या वास्तूमध्ये वाळवीला करा नो एंट्री आणि मौल्यवान साहित्य व कागदपत्रे ठेवा सुरक्षित. सादर आहे सेफगार्ड पेस्ट कंट्रोलची वाळवी प्रतिबंधक पाईप सिस्टीम. यामधील सच्छिद्र पाईप मधून सोडले जाणारे वाळवी प्रतिबंधक औषध वाळवीला फरशीच्या खालीच मारते. वासरहित त्रासरहित वाळवी पासून सर्व महत्वाच्या वस्तू सुरक्षित. एकदा बसवली की 35 वर्षे वाळवी पासून घराची सुरक्षा. 3 वर्षातून फक्त एकदा केमिकल रिफिल करा आणि मिळवा सर्वोत्तम रिझल्ट. अधिक माहितीसाठी अथवा पेस्ट कंट्रोल संदर्भात कोणत्याही माहितीसाठी संपर्क आपल्या स्क्रीनवर. तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील सचिन भोसले व विनायक हंकारे यांच्या द्राक्ष बागेतील जवळपास 2300 झाडे अचानक वाळून गेली आहेत. ही झाडे कशामुळे वाळली आहेत यावर आता संशोधन सुरू आहे. मात्र त्यांना यामुळे जवळपास 30 ते 35 लाखांचं नुकसान झालं आहे. बस्तवडे येथील अंकुश सावंत यांच्याकडून विनायक हंकारे व सचिन भोसले यांनी करार तत्वावर 1 हेक्टर शेती करण्यासाठी घेतली होती. या जमिनीमध्ये 25 लाख रुपये खर्च करून त्यांनी द्राक्षबागेची लागवड केली होती. यंदाचं वर्ष हे द्राक्षबागेचं दुसरं वर्ष होतं. द्राक्षबाग छाटणीनंतर 75 दिवसांनी 2 ते 3 झाडे सुकू लागल्याचे निदर्शनास आले होते. या झाडांवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यात त्यांना यश आले नव्हते. उलट झाडे सुकण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आणि जवळपास 2300 झाडं वाळून गेली. यामध्ये सुपर एसएस आणि अनुष्का या वाणांच्या द्राक्ष झाडांचा समावेश आहे. हा प्रकार हाताबाहेर गेल्यानंतर शेतकऱ्यांनी राष्ट्रीय द्राक्ष संशोधक पुणे यांना याबाबत माहिती दिली व पुणे येथील डॉक्टर रामटेके व शास्त्रज्ञांनी या द्राक्षबागेची पाहणी केली. याबाबत डॉक्टर रामटेके यांच्याशी वज्रधारणी संपर्क साधला असता 27 वर्षात प्रथमच भारतीय द्राक्षबागेमध्ये असा प्रकार निदर्शनास आला आहे. याचं नेमकं कारण शोधण्यासाठी आम्ही पाणी माती झाडं यांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. एका महिन्याच्या कालावधीनंतर हे कशामुळे घडले याचा खुलासा केला जाईल असं त्यांनी सांगितलं. याची लक्षणं काय आहेत ते आपण पाहूया. प्रामुख्याने झाड हळूहळू वाळणे, झाडावरील घड वाळणे, पान वाळणे, झाडाच्या खोडातून चिकट पांढरा पदार्थ बाहेर पडणे. मात्र यामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना धक्का बसला आहे. याचं नेमकं कारण माहिती नसल्यामुळे यावर काय उपाय करावा याचा देखील शेतकऱ्यांना कोणतीच माहिती नाही. असा प्रकार निदर्शनास आल्यास तालुका कृषी विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. संकेत पाटील, तासगाव. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.